जामखेडमधील मोहा गावच्या हद्दीत असणारा कला केंद्र गावच्या सुरक्षेसाठी चांगलाच डोकेदुखी बनलाय. हे कला केंद्र राहिले नसून गावगुंडाचे अड्डे बनल्याचं गावकऱ्यांची तक्रार आहे. यामुळेच परिसरात अवैध धंदे वाढत असून वाढत्या गुन्हेगारीने नागरिक हैराण झालेत. यामुळे हे कला केंद्र बंद करण्याची मागणी करत मोहा, रेडेवाडी, नेनेवाडी आणि हापटेवाडी या ग्रामस्थांनी एकत्र येत जामखेड बीड रोडवर तब्बल 1.5 तास रस्ता रोको आंदोलन केलंय. मोहा आणि रेडेवाडी परिसरातील असलेले कला केंद्र बंद करण्यात यावे म्हणून यापूर्वीही गावाने ग्रामसभेत ठराव केला होता, परंतु त्याची दखल प्रशासन पातळीवर घेतली गेली नाही. 8 दिवसांपूर्वी मोहा ग्रामस्थांनी 6 सप्टेंबर पर्यंत कला केंद्र कायमस्वरूपी बंद न केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मोहा, रेडेवाडी, नानेवाडी, हापटेवाडी येथील महिला, पुरुष, तरुण आणि शालेय विद्यार्थ्यांनी 12:00 जामखेड बीड रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन सुरू केलंय. या जामखेडचं नाव तर बदनाम झालं आहे, परंतु आमच्या माता भगिनीकडे बघताना महापरसल्या लोकांचा दुःख वेगळा आहे की पेट्रोली बाई आहे काय अशा संपूर्ण नजर आहे. त्यामुळे माझी पश्चिम विनंती आहे, ही आमची भूमी आहे संत वामनभाऊची व भगवान बाबाची, बाळूमामाची, गोपनाथ मुंडे साहेबांच्या यांच्या विचाराची भूमी आहे. आणि या भूमीतील नागरिक हे सामान्य जनता आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर आमच्या मोहा गावातील किंवा पंचक्रोशीतील हे थिएटरला जाणारे माणसं नाहीत. फक्त आता शहाजीने सांगितलं की हे लोक दिवसा डावळ्या टॉयलेटसाठी आमच्या शेताचा वापर करतात की जेणेकरून आमच्या माता भगिनी माझ्या तिथं खुरपीत असतात आणि लोक सरळ त्या टॉयलेट तिथे जातात. आणि थिएटर येणारा व्यक्ती हा चांगल्या होतीचा नसतो, तो पूर्णपणे नशेत आलेला असतो आणि या नशेच्या माध्यमातून आतापर्यंत मला तर 3-4 मर्डर या ठिकाणी झाले. यावेळी ग्रामस्थांनी मोहा आणि रेडेवाडी परिसरातील असलेल्या कला केंद्रामुळे परिसरात अवैध धंदे आणि गुंडांचे अड्डे बनले आहेत. तसंच येथील कला केंद्रापासून 200 मीटरवर शाळा असल्याने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोठा त्रास होतोय असं सांगितलंय. आंदोलनाची तीव्रता लक्षात येते. नक्कीच या रस्ता रोकोची दखल पोलीस प्रशासनाने आणि तहसीलने घेतली पाहिजे. आणि जर विचार केला तर कायदेशीर मार्गाने या ठिकाणी जो त्यांना निवेदन देण्याची प्रक्रिया केली, 1-2 महिन्यापासून चालू आहे आणि वेळोवेळी ग्रामसभेचा ठराव आणि त्याच्या प्रति शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ग्रामसभा घेण्यात आलेल्या आहेत. आणि त्या ग्रामसभा शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थित होऊन त्या ठिकाणी सर्वांच्या मते थिएटर बंद करण्याची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला सांगते की आम्ही महिला मंडळी सहभाग घेऊ सगळ्याजणी, जर तुमच्या त्यांनी नाही झालं तर आम्ही दानकेने हाणू. यावेळी माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अमोल राळेभात, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष मंगेश आजबे, सरपंच शिवाजी डोंगरे, उपसरपंच सह 700 ते 800 ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. खाली बघून हे करायचंय, शाळेत जायची त्यांना भीती वाटली. आणि आज हे चालू राहिलं, आम्हाला रानात जायचं तिथून करायचं, त्याच्यामुळे तहसीलदारांनी ना जास्त हे पण माझी पण ह्या 4 दिवसात काय याची ठरवायचं लगेच बघ. रिपोर्ट तत्काळ मागून घेतोय. पंचायत समितीने काही रिपोर्ट त्याच्यामधले सादर केलेले आहेत आणि येत्या 15 दिवसांमध्ये आम्ही याच्यावर सविस्तर चौकशी करून येत्या 15 दिवसांमध्ये आम्ही निर्णय घेऊ. या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासित करतो. प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड.